होता हा आजपर्यंत परंपरागत भाजपचा बालेकिल्ला राहिला. बालेकिल्ला म्हणजे अशी परिस्थिती की 80% भाजपला आणि 20% मतं ही इतर पक्षांना मिळत होती. ही जी आघाडी आहे ती भरून काढणं भाजपला अवघड आहे. या भाजपकडे 5 वर्ष महानगरपालिका होती, हे मतदार सगळं बघत असतो. 30-30 वर्ष सलग तुम्हाला सत्ता दिल्यानंतर तुम्हाला साध्या रस्त्यावरचे खड्डे ड्रेनेज तुम्ही जर बुजू शकत नसाल. तिने त्यांनी एवढं लक्ष घातलं आणि जो काही इथे धूर निघाला सोन्याचा त्याचा उलटा नेमका त्याचा उलटा प्रकार असा झाला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे येऊन बसल्यामुळे शिवसैनिक द्वेषाने कामाला लागले. आणि आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये आज आणि गेल्या आठवड्यापासून एकच चर्चा होती की कसबा निवडणुकीचं नक्की काय होणार, कारण भाजपासाठी अतिशय प्रतिष्ठेची ही निवडणूक आपण झाल्याची या ठिकाणी पाहिलं जात आहे. 9वी फेरी या ठिकाणी पूर्ण होते. साधारण 1200 मतांची आघाडी जी आहे ती या ठिकाणी घेतलेली असते. सर्व ज्या जो हा मतदान ज्या ठिकाणी झाला आणि ज्या मतमोजणी जी पूर्ण झालेली आहे ती जर आपण पाहिली तर साधारणतः मतमोजणीचा जर आकडेवारी पाहिली तर ही पेठांची मतमोजणी जी आहे ती पूर्ण होताना आपल्याला दिसते. साधारणतः 2 ते 12 पर्यंत ज्या पेढ्या पेठा आहेत या प्रभागांमध्ये या पेठा आहेत त्यांच्यामध्ये हे बदल का जाणवत आहेत आपण चर्चा करणार आहोत. साहेब काय बदल या ठिकाणी कसे जाणवत आहेत, कारण हा संपूर्ण बालेकिल्ला जो भाजपचा मांडला जातो. कसबा विधानसभा मतदारसंघाचे भौगोलिक दृष्ट्या 2 विभाग होते, पूर्व विभाग आणि पश्चिम विभाग. पश्चिम विभागामध्ये नारायण सदाशिव शनिवार पेठेचा भाग होता. हा आजपर्यंत परंपरागत भाजपचा बालेकिल्ला राहिला. बालेकिल्ला म्हणजे अशी परिस्थिती की 80% भाजपला आणि 20% मतं ही इतर पक्षांना मिळत होती. मात्र आता जी काही काउंटिंग चालू आहे तिथे परिस्थिती अशी दिसते की जवळपास की जिथे खूप मोठ्या आघाडीची अपेक्षा होती तिथे भाजप नेक टू नेक असल्यामुळे त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी नैराश्य आलेलं आहे. अजून बरेच काउंटिंग व्हायचं आहे, परंतु हक्काच्या भागातच भाजपला कमी मतदान अपेक्षेपेक्षा कमी आघाडी मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी. हा जो ट्रेंड आहे हा बऱ्यापैकी निर्णायक ठरू शकतो. इथून जर कलाटणी मिळाली नाही तर मग ही जी आघाडी आहे ती भरून काढणं भाजपला अवघड आहे. साधारणतः काय काँग्रेसने जादू केली आहे या संपूर्ण प्रभागामध्ये, हे बघा ना. आताच माझ्याकडे अपडेट येतोय, 9व्या फेरीमध्ये 4900 मतांनी धंगेकर आघाडीवरती आहे. या मतदारसंघ मी कायम आपण लक्षात घ्या की हा मतदार कुठल्याही पक्षाचा नसतो किंवा त्या मतदारावरती कुणी प्रौढी आणि शोखी मारायचं कारण नाहीये. ज्या मतदारसंघामध्ये भाजप 6 वेळेला आमदार त्यांचा निवडून आणला त्यांच्या पक्षाचा, त्या मतदारसंघातून भाजपचे खासदार निवडून आले. त्याच मतदारसंघामध्ये 8 महिन्यापूर्वी या मतदारसंघामध्ये विकास कमी पडला, खड्डे पडलेत, रस्त्यावरती काही गोष्टी घडल्यात, म्हणून या भाजपने आंदोलन केलं होतं. वास्तविक पाहता या भाजपकडे 5 वर्ष महानगरपालिका होती, हे मतदार सगळं बघत असतो. 30-30 वर्ष सलग तुम्हाला सत्ता दिल्यानंतर तुम्हाला साध्या रस्त्यावरचे खड्डे ड्रेनेज तुम्ही जर बुजू शकत नसाल तर का त्या जनतेने मतदान करायचं. मतदार राजा हा राजा असतो, त्याला जो कुणी गृहीत धरतो त्याचं हे अशा प्रकारे पाणी होत होतं, हे लक्षात ठेवा. साधारणतः काय कारण ही जी आहेत कारणीभूत ठरलेली आहेत की हा संपूर्ण परिवर्तन व्हायला आणि एवढी मोठी लाट जी आहे ती भाजपच्या विरोधात, कारण 29 वर्षानंतर हा संपूर्ण बदल होतोय, काय कारण असतील याला? फार अगदी तसं जर विचार केला तर अगदी राष्ट्रीय पासून तर स्थानिक राजकारणापर्यंतचे कंगोरे. आता प्रदीपजींनी सांगितलं त्याप्रमाणे शहरातील रस्त्यांची अवस्था गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये कधी नव्हती एवढी वाईट अवस्था झाली आहे. विशेषतः ज्या कसब्यामध्ये हे मतदान ही पोटनिवडणूक होते तिथली अवस्था तर अतिशय भयानक आहे. असे पुण्यातल्या रस्त्यांची कशी कधी दुरावस्था झाली नव्हती. हे फक्त रस्त्यांचं नाही इतरही बाबतीत हाच प्रकार झालेला आहे. दुसरी गोष्ट मग परत राज्याचा आहेच की इथे मुख्यमंत्री सलग सोमवारपासून शुक्रवारपर्यंत येऊन बसले, 6 दिवस इथे बसले. उपमुख्यमंत्री सलग 12-13 दिवस अधूनमधून पुण्यातच राहते. ज्या पद्धतीने त्यांनी एवढं लक्ष घातलं आणि जो काही इथे धूर निघाला सोन्याचा त्याचा उलटा नेमका त्याचा उलटा प्रकार असा झाला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे येऊन बसल्यामुळे शिवसैनिक द्वेषाने कामाला लागले आणि मूळ उमेदवार बाजूला राहून शिवसेनाच अग्रेसिव्हली प्रचार करायला लागले आणि त्याचाच निकाल त्याचेच प्रतिबिंब आता निकालामध्ये दिसतंय. नॉट ओनली शिवसेनाच नाही तर अगदी राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस कार्यकर्ता असेल, कारण समोरून अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पासून तर मुख्यमंत्री 5-5-7-6 दिवस इथे बसून राहतात. रात्री 3-3-4-4 वाजेपर्यंत हे घेतात. एक
एकटा पोटनिवडणूक करतात हे करतात, त्यामुळे समोरचे द्वेषाने हे उठले. सर्वसामान्य लोकांना यामध्ये म्हणणं एकच होतं की आता हे सगळे इथे येऊन बसतात, अर्ध मंत्रिमंडळ इथे येऊन बसतं, परंतु जेव्हा आमच्या रस्त्यांची वाईट अवस्था, आमच्या पाणी पुरवठा, रस्ता, ट्रॅफिक, पर्यावरण, पोल्युशन यांची वाईट अवस्था असताना तुम्ही आपण जर पाहिलं तर पेठांमध्ये जे मतदान आता झालंय, कारण 20,000 आघाडी तोडून धनगेकरांना लीड या ठिकाणी आहे, ब्राह्मण समाजाचा उमेदवार नाही ही जी सल आहे किंवा याचा जो राग आहे तो उतरताना दिसतोय? तसा फारसा उतरताना दिसत नाहीये. एका शब्द एका वाक्यात सांगायचं तर तसा फारसा काही दिसत नाही. राग होता, परंतु अगदी शेवटच्या 3 ते 4 दिवसांमध्ये विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपची कोर कमिटी यांनी घरोघरी जाऊन हात जोडले आणि बऱ्यापैकी राग कमी करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु दुसऱ्या बाजूला एक आहे, ब्राह्मण समाजाचा जरी उमेदवार दिला असता तरी सुद्धा हाच निकाल थोड्याफार फरकाने हाच निकाल राहिला असता असं आता दिसून येतो. आपण पाहिलं तर नक्कीच हे विविध अनालिसिस जरी आपण केलेलं या ठिकाणी दिसत आहे, पण खऱ्या अर्थानं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो गट आहे, ही ज्या पद्धतीनं ही एकत्रितपणे निवडणूक लढवली आहे आणि ज्या पद्धतीने एकूण अंतर्गत जो प्रचार केलेला आपल्याला पाहायला मिळतो, त्याचाच परिणाम जो आहे तो धनगेकरांच्या मतात जी वाढ होताना वारंवार दिसते त्याचं कारण